नमस्कार, मी आज बनवणार आहे डाळ वडा। त्यासाठी मी इथे एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे। स्वच्छ धुवून घेणार आहे मी। दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे मी। आता मी दोन तीन तासासाठी भिजत ठेवणार आहे। आता दोन तीन तास झाले डाळीला। मी आता परत एकदा स्वच्छ धुवून घेते। आता ह्याच्यातली एवढीशी थोडीशी मी डाळ ह्याच्यात काढून घेते। भांडं घेतलंय, त्याच्यात पाणी न टाकता मी डाळ बारीक म्हणजे थोडीशी जाडसर वाटून घेणार आहे। असं मी आता बीट पाण्याचं बारीक वाटून घेतलंय। आता ही थोडीशी जी डाळ मी काढलेली ती मी याच्या भांड्यात काढून घेते। आणि ही वाटलेली डाळ पण मी याच्यात काढून घेते। आता मी याच्यात एक कांदा टाकते बारीक चिरलेला। बारीक चिरलेला कढीपत्ता टाकते। चार पाच हिरव्या मिरच्या टाकते बारीक चिरलेल्या। मीठ टाकते। सगळं कालवून घेते। म्हणजे सगळं कालवून झालेलं आहे। आता हे असं गोळा घ्यायचा याचा आणि अशा पद्धतीने याचे छोटे छोटे वडे तयार करायचे। जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही। असे करून करून डायरेक्ट असे तेलात टाकायचे। आता मी गॅसवर कढई ठेवते। आता मी तेल टाकते। तेल तापलंय। आता मी एक एक करून याच्या तेलात वडे सोडते।
वड्यांमध्ये तांदळाचं पीठ किंवा बेसन वगैरे काही टाकायची गरज नाही, कारण तेलात टाकल्यावर काही पसरत वगैरे नाही. वडे मी स्लो आणि मिडियम गॅसवर शिजवते, तळते, नाहीतर मग आतून कच्चे राहते. माझे वडे आता होत आले, लालसर रंग आला याला. आता काढून घेते. आता परत मी दुसरे टाकते. हे पण माझे वडे होत आले. माझा डाळ वडा तयार झाला.